काय आहे, दारू नाही पेली तर काय मजा नाही येत का, हे म्हणणारी वैशाली. त्यानंतरचा तिचा जिम्मा टूचा प्रवास हा ती दारू पिणाऱ्या बायकांना थोडं थोडं समजून घेते, म्हणजे खायला काय आणायचं, काय कपडे घ्यायचे, काय करायचं, स्क्रिप्ट सोडून बाकी सगळं इतकं बोललो आहे ना आम्ही जिम, म्हणजे जिम्माला शूटिंगला जायच्या आधी असं असं कडकडायचं. मग तेव्हा आम्ही ते वाक आम्ही ते गाणं म्हणायचो, ते दार थोडंसं उघडलं की आम्ही सगळेजणं म्हणायचो आला आला वारा, लगेच कोणतरी दार बंद करून घ्यायचं. रिंकूने भाकऱ्या केल्या होत्या आणि काय पिठलं भाकरी आम्ही तिथे करून खाल्ली होती, मी फोडणीचा भात केला होता. मॅम, झिमट टू घेऊन येते प्रेक्षकांसाठी, एक तर वन तर खूप गाजलेला, लोकांना आवडलेला. झिमट टू घेऊन येताना प्रेक्षकांना काय सांगाल की आव्हान काय करत ती झिमट टू? अरे प्रेक्षकांना काय सांगायचं, खरं बघायला गेलं तर प्रेक्षक हे सुज्ञ आहेत, त्यांना बरोबर कळतं की कुठला चित्रपट हा छान आहे, उत्तम आहे का, बरा आहे का, वाईट आहे, हे त्यांना बरोबर कळत असतं आणि त्याप्रमाणेच ते न्याय देत असतात. तर झिम्मा वनसाठी प्रेक्षकांना तो उत्तम वाटला होता आणि झिम्मा टू हा अतिउत्तम वाटेल याची मला खात्री आहे. ओके, या चित्रपटामध्ये तुमचं जर कॅरेक्टर बघितलं तर इमोशन्स आणि सगळ्याच गोष्टींनी असं एक हे फ्लॅट आहे, त्या फ्लॅटबद्दल काय सांगाय? काही नाही, वैशाली ही अतिशय मुफट आहे, विचार न करता जे मनात येईल ते चटकन बोलून टाकणारी असं हे कॅरेक्टर आहे, जे जिम्मामध्ये जिम्मा वनमध्ये बघितलं की काय दारू नाही पेली तर काय मजा नाही येत का, हे म्हणणारी वैशाली. त्यानंतरचा तिचा जिम्मा टूचा प्रवास हा ती दारू पिणाऱ्या बायकांना थोडं थोडं समजून घेते आहे यापर्यंत आलेला आहे, सो ते बघायची पण गंमत तुम्हाला येईल. ओके, सो मॅम, झिम्मा टू ज्यावेळी अनाऊन्स झालं की आपण करायचं ठरवलं, ती युनियन परत सगळे एकत्र येणं काय धमाल मजा मस्ती केली? अरे खूपच धमाल होती, म्हणजे खायला काय आणायचं, काय कपडे घ्यायचे, काय करायचं, स्क्रिप्ट सोडून बाकी सगळं इतकं बोललो आहे ना आम्ही म्हणजे झिम्माला शूटिंगला जायच्या आधी की तीच गंमत होती. आणि हेमंत नेहमी तेच म्हणत होता की तुमच्यातली जी एक्साइटमेंट आहे आणि तुमच्यातली जी एनर्जी आहे तीच जिम्मा टूलला वर्क होणार आहे. ओके, सो तुमच्यासाठी खूप खास आहे की हे वर्ष एकाच वर्षी दोन ब्लॉकबस्टर मूवीज येत आहेत, एक झालं आता एक येऊ घातलं, सो त्याबद्दल काय सांगतो? काय स्वामींची कृपा आणि प्रेक्षकांचं माझ्यावरचं आणि एकूण चांगल्या कलाकृतीवरचं प्रेम, माझ्यावरचं पेक्षा चांगल्या कलाकृतीवरचं प्रेम. ओके, जिम्मा वन आला त्याच्यानंतर तुम्ही ट्रिप वगैरे अशी काय प्लॅन केलेली की असंच आपण जाऊयात किंवा असं गेट टुगेदर करूयात असं काय एकूण आयुष्यात? हां हो, मी आत्ताच माझ्या 10th म्हणजे 10वीच्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर, जे आता आम्ही 50 आमची सेलिब्रेट करायला बालीला गेलो होतो आणि पूर्ण आमचा स्कूल फ्रेंड्सचा ग्रुप, जे फार मजा आली, इट वॉज अ प्युअर फ्रेंडशिप असते तुमची शाळेतल्या तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, त्यामुळे खूप गंमत आली, खूप धमाल आली. काय शूटिंगचा एक किस्सा सांगायला आवडेल का मला प्रेक्षकांसाठी, असा किंवा झिम्मा टू वे शूट करताना असं काय झालेलं? हो, झिम्मा टूचे खूप किस्से आहेत खरं बघायला गेलं तर, तसं बघायला गेलं तर. पण तिकडे प्रचंड थंडी होती आणि आम्हाला असं व्हायचं की वाक्यसुद्धा धड नाही बोलता यायची, एवढी थंडी होती. आणि तिकडे जेव्हा आतमध्ये शूट असायचं तेव्हा ओके थोडं वॉर्म वाटायचं, पण अगदी कोणीतरी नुसतं जायला दरवाजा उघडला तरी हसं हसं कडकडायचं. मग तेव्हा आम्ही ते गाणं म्हणायचो, ते दार थोडंसं उघडलं की आम्ही सगळेजणं म्हणायचो आला आला वारा, लगेच कोणतरी दार बंद करून घ्यायचं. ही एक धमाल होती. खाण्याची रिंकूने भाकऱ्या केल्या होत्या आणि काय पिठलं भाकरी आम्ही तिथे करून खाल्ली होती, मी फोडणीचा भात केला होता, असं आम्ही जाम धमाल केलं होतं. सुहास मावशीने पण काहीतरी एकदा काही केलं होतं, पण ते काय माझ्यापर्यंत आलं नव्हतं, मला मिळालं नव्हतं, त्याच्यासाठी मी तिला म्हटलं हे काय याला काय अर्थच नाही आहे, असं झालं होतं. मजा आली होती. पण आम्ही शेवटचा प्रश्न, यावर्षी जी दिवाळी, आता दिवाळी सुरू आहे, दिवाळीसाठी काय स्पेशल केलं किंवा असं काय स्पेशल करणार आता? हे प्रमोशनच एवढं स्पेशल आहे आमच्यासाठी, तर काही स्पेशल वगैरे काही नाही. दिवाळी हा उत्तम आपला सण आहे आणि तो आपण तसाच उत्साहात साजरा करतो, काहीतरी वेगळं वगैरे काही करत नाही. मी दिवाळी जशी दरवर्षी साजरी करते तशीच करते. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.